ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो कद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे। बंदे में था दम, बंदे मातरम, बंदे में था दम, बंदे मातरम। नमस्कार, मी पल्लवी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे आगा खान पॅलेस। हा पॅलेस पुणे अहमदनगर महामार्गावर आहे। एक्झॅक्ट लोकेशन म्हटलं तर हा कल्याणीनगर पुणे येथे स्थित आहे। हे या पॅलेसचे मुख्यद्वार आहे। मुख्यद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला पार्किंगची मोठी व्यवस्था दिसून येते। पार्किंगमधून पुढे आल्यानंतर आपणास समोर तिकीट घर दिसून येते। 25 रुपयाचं तिकीट काढून आपल्याला इथून एंट्री करावी लागते। गेटमधून आत एंट्री केल्यानंतर आपणास दिसतो तो म्हणजे सुंदर असा भव्य दिव्य राजवाडा। आगा खान पॅलेस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेली पुण्यातली ही ऐतिहासिक वास्तू। याच आगा खान पॅलेसमधून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीस दिशा देण्याचं काम केलं होतं। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेली ही वास्तू आजही नीटनेटकी व भक्कम स्थितीत पाहायला मिळते। हा आगा खान पॅलेस 1897 बांधण्यात आलेला असून त्या काळात त्यासाठी 12 लाख रुपये खर्च आला होता। या वास्तूमध्ये ब्रिटिश, इटालियन, मुस्लिम, रोमन, फ्रेंच अशा विविध बांधकाम शैलींचा संगम दिसून येतो। ही वास्तू 72 मीटर लांब आणि 21 मीटर रुंद आहे। या पॅलेसमध्ये 6 मोठे हॉल आहेत ज्यामध्ये गांधीजींचे हुबेहूब पुतळे, त्यांचे चित्र, इतिहासाचे फलक आणि त्यांनी वापरलेल्या वैयक्तिक वस्तू, भांडी, चपला, कपडे आणि पत्र इत्यादी ठेवण्यात आलेले आहेत। चला तर मग पाहूयात। या पहिल्या हॉलमध्ये आपल्याला गांधीजींचा पुतळा दिसून येतो आणि त्यांच्या चित्राचे फलक सुद्धा दिसून येतात। महात्मा गांधीचा हा पुतळा असा बनविला आहे जणू ते जिवंत असल्याचाच भास होतो। या दुसऱ्या हॉलमध्ये आपल्याला रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमातून गांधीजींच्या आयुष्यातील घटनांना चित्रित केलेले दिसून येते व एका लहान मुलाला आपल्या मांडीवर घेतानाचे चित्र दर्शविले गेले आहे। या हॉलमध्ये आपल्याला सर्वधर्म समभाव या भावनेने प्रेरित होऊन करेंगे या मरेंगे असे ठणकावून इंग्रजांना सांगणारे आपले भारतीय तरुण क्रांतिकारक दिसून येतात।
याच आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ऑगस्ट 1942 ते मे 1944 पर्यंत तुरुंगवासाच्या काळात त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी व त्यांचे सहाय्यक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू हे त्यांच्यासोबत होते. कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांचे निधन याच महालात तुरुंगवासाच्या काळातच झाले व महात्मा गांधींनी त्यांच्या समाध्या साध्या पद्धतीने बांधून घेतल्या होत्या. तिथून पुढे आल्यानंतर आपणास डाव्या बाजूला समाधीस्थळाचा मार्ग दिसून येतो. याच ठिकाणी महात्मा गांधी यांची अस्थी एका वृंदावनात ठेवण्यात आलेली आहे व कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांची समाधी देखील इथेच आहे. हा महाल इतका सुंदर आहे की या महालाकडे पाहतच राहावेसे वाटते. या महालाच्या आजूबाजूला मोठे मोठे झाडं आहेत. हेच झाडे या परिसराचे आणि महालाचे सौंदर्य वाढवतात. तुम्हाला पण जर हिरव्यागार जागेत शांततेत वेळ घालवायचा असेल तर नक्की आगाखान पॅलेसला भेट द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.